सर्वांना माझ्या चॅनलवर स्वागत हो। आज मी तुमच्यासाठी आलोय राधे मोटर्समध्ये। माझ्यासोबत आहे यशवंत भाऊ। यशवंत भाऊ कैसे हो? बस मस्त मजेत। तुमच्या एक नंबर। तुमच्या व्ह्यूअर्सना सगळ्यांना माझा नमस्कार। ओके, मी एक दिवस नक्की या गाडी घ्या, नाही तर मी काय घेऊ, पण राधे मोटरला जरूर भेट द्या। एक नंबर गोष्ट आहे यांची। गाडी घ्यायची नाही घ्यायची तुमच्यावर डिपेंड आहे, पण एकदा भेट द्यायला जरूरी आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे इको, एर्टिगा यांच्या गाड्या, भरपूर गाड्या आहेत। मी तुम्हाला एकदा गाड्यांचा स्टॉक दाखवतो यांच्या, तर एकदा भाऊ पाठी आहे। एकदा फक्त मी तुम्हाला गाड्यांचा ओव्हरऑल स्टॉक दाखवतो की यांच्याकडे कोणत्या कोणत्या गाड्या आहेत। स्टार्ट करूया आपण टोयटापाशी। टोयटा आहे, डॅटसन आहे, होंडा आहे, तीन तीन वॅगनार अवेलेबल आहे त्यांच्याकडे। जर वॅगनार घ्यायची आहे, जर तुम्हाला मायलेजमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करायचं आहे, तर एक नंबर गाडी आहे तिन्ही। पाटी जर आपण वाढवलं तर पाटी यांच्याकडे आहेत, स्विफ्ट आहे, दोन स्विफ्ट, फोर्डची पण गाडी आहे, नंतर एक अजून स्विफ्ट, तीन स्विफ्ट आहे टोटल। तिकडं दोन डिझायर आहे, बलिनो आहे। पण आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे गाडी दाखवणार आहे त्यामध्ये फक्त 7 आणि 8 सीटर गाड्या असणार आहेत। स्टार्ट करूया आपण मारुती सुझुकी इकोची, कारण इको अशी गाडी आहे की भरपूर लोकांचा रिक्वायरमेंट असतो का त्यांना इकोचा प्रोडक्ट पाहिजे। तर भाऊ मारुती इकोची डिटेल ही मी जायचं उभं राहतो। राव बोला बोला। ही इको आहे 2019 ची इको आहे। ओके, एअरबॅग ABS सर्व गाडीला आहे, न्यू वर्जन मध्ये गाडी आहे। ओके, ही आपल्याला 4,99,000 रुपयाला गाडी फायनल येईल। ओके, जर आपला कोणता सबस्क्रायबर येतोय इको आहे नाव सांगायला सांगा, मी नक्कीच मान सन्मान त्याच्यात करून देईल। ओके, एकदा इंटिरियर बघू दे, कारण इको आहे तर इकोचा इंटिरियर पण दाखवायला बनता याचं। बघूया पाठची सीट, बघा चांगला इंटिरियर आहे, असं नाही का म्हणजे रेटवलेली गाडी आहे। आता आपण वाढूया पुढच्या इको पाशी। एक दुसरी पण इको यांच्याकडे अवेलेबल आहे व्हाईट मध्ये, व्हाईट ची पण लोकांची रिक्वायरमेंट असते। ही इको 2014 ची गाडी आहे, सेकंड ओनर आहे, पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी गाडी आहे। ओके, ही गाडी 3,60,000 रुपये घेऊन या तुम्हाला। 2014 ची गाडी पेट्रोल प्लस सीएनजी सेकंड ओनर गाडी देत आहे आणि ती पण निगोशिएबल करून देतो तुम्हाला। ओके, आता पुढे वाढूया आपण एक अजून इको सिल्वर कलर। ही 2019 ची आहे, सेकंड ओनर गाडी आहे, ही पण पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे, कंपनी फिटेड सीएनजी गाडी आहे। ही 4,75,000 रुपये घेऊन या 2019 ची सेकंड ओनर इको घेऊन जावा। आता वाढू इंटिरियर दाखव भाऊ, इंटिरियर पण चांगला असतो या गाडीचा। इकडे पूर्ण पुढचं एसीची आहे, मग एसी गाडी आहे ही, असं नाही का म्हणजे इको आहे म्हणजे तुम्हाला नॉर्मल गाडी भेटेल, एसी गाडी आहे ही, 7 सीटर आहे। आता पण वाढूया पाचची इको, एका चौथी इको यांच्याकडे अवेलेबल। करंटली 5 इको अवेलेबल आहेत, एक 5वी ती पण दाखव भाऊ तिकडं, पण आपण या व्हिडिओमध्ये 4 इको दाखवणार आहे। ही 2019 ची गाडी आहे, सिंगल ओनर गाडी आहे, हे कमी चाललेली गाडी आहे, पेट्रोल प्लस सीएनजी आउटसाइड फिटेड गाडी आहे, 7 सीटर मध्ये गाडी आहे। ओके, ही 4.5 लाख रुपये घेऊन या 7 सीटर गाडी 2019 ची घेऊन जावा। ओके, आता हे झालं इकोचा कलेक्शन। आता बघूया आपण एर्टिगा आणि इनोवा। आता 5वी इको सर बोलतात दाखवायची, चला आपण ही पण दाखवूया। हे पण इकोची डिटेल सांगा। ही पण गाडी 2014 ची आहे, सेकंड ओनर गाडी आहे, पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी गाडी आहे। ओके, नाही सॉरी, आउटसाइड फिटेड सीएनजी गाडी आहे, ही पण 3.5 लाख रुपये घेऊन या 2014 ची गाडी घेऊन जावा। ओके, आता आपण वाढवू एर्टिगा पाशी। त्यात पहिले जरा इंटिरियर दाखव भाऊ या गाडीचा। स्टेअरिंग मस्त आहे गाडीचा, पाठी पण तुम्ही दाखवू शकता। आता तुम्हाला न्यू शेप मध्ये एर्टिगा दाखवतोय भाऊ। ही 2022 ची का 23 ची? 2022 ची गाडी आहे, सिंगल ओनर गाडी आहे, फक्त 24,000 किलोमीटर ओरिजिनल गाडी चाललेली आहे। ओके, तुम्ही 11.5 लाख रुपये घेऊन या 2022 ची इर्टिगा, पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड घेऊन जावा। ओके, आता न्यू शेप इर्टिगा तर तुम्हाला दाखवली आहे, आता तुम्हाला ओल्ड शेप इनोवा दाखवतोय भाऊ, याची डिटेल सांगा। इनोवा 2011 ची आहे, सिंगल ओनर गाडी आहे, कमी चाललेली गाडी आहे, डिझेल गाडी आहे। कमी म्हणजे किती तरी? कमी म्हणजे ही 1,18,000 रुपये, 1,18,000 किलोमीटर फक्त चालली आणि हे इनोवा साठी 1,18,000 म्हणजे कमी नाही, काहीच नाही। हा, समुद्रातून एक चमचा पाणी काढले सर। हे मॅक्विल वगैरे सर्व गाडीला आहे, खूप छान गाडी आहे, शोरूम मेंटेन। एकदा एकदा पुढे जरा शॉर्ट दाखव मॅक्विलचे, मॅक्विल पण याची चांगली आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक इंटिरियर पण दाखवतो भाऊ, एक मेंटेन कार आहे। एकदा इंटिरियर पण बघा, चांगल्या कंडिशनची गाडी, एलईडी वगैरे लावलेली आहे भाऊ। हिचा बॉटम प्राइस सांगा। हिची बॉटम प्राइस आहे 4,99,000 रुपये। ओके, जर कोणाला ही गाडी घ्यायची आहे, इनोवा घ्यायची आहे किंवा न्यू शेप इर्टिगा घ्यायची आहे, स्क्रीन वरती नंबर चालत असेल, राधे मोटर्सला कॉन्टॅक्ट करा। आता आपण बघूया पाटी, 2 ओल्ड शेप इर्टिगा अवेलेबल आहेत, दोन्ही पण पेट्रोल आहे का दोन्ही पण डिझेल आहे? पेट्रोल सीएनजी गाडी आहे दोन्ही पण, ही पण इर्टिगा सीएनजी गाडी, ही पण इर्टिगा सीएनजी। हिचा डिटेल पहिले सांगा। ही गाडी आहे 2014 ची गाडी आहे, सिंगल ओनर गाडी आहे, पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी गाडी आहे, शोरूम मेंटेन कार आहे। ओके, 5,90,000 रुपये घेऊन या 2014 ची सीएनजी गाडी घेऊन जावा। ओके, एकदा इंटिरियर दाखव भाऊ, चांगल्या चांगल्या कंडिशनची गाडी आहे। एकदा इंटिरियर दाखव, ये भाऊ इकडे
पायोनरचे पायोनरचा स्क्रीन पण लावलेला आहे त्या गाडीमध्ये, पाठी पण बघू शकता तुम्ही. वेल मेंटेन गाडी आहे, अशी नाही का म्हणजे रेटवलेली गाडी आहे. जर कोणाला कोणती पण इर्टिगा घ्यायची असेल ना, स्क्रीनवरती नंबर चालत असेल, डायरेक्टली डीलरशिपला कॉन्टॅक्ट करा. यशवंत भाऊ, एकदा ऍड्रेसच्या रिगार्डिंग पब्लिकला गाईड करा. ऍड्रेस आहे राधे मोटर पनवेल या नावाने आपण ओळखला जातो. हे स्टेशन पासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, बस स्टँड पासून पण 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. गोवा रोडच्या कॉर्नरला आहे. ओके. समोर ट्रॅफिक पोलीस चौकी आहे, त्या ट्रॅफिक पोलीसच्या पास समोरच आहे राधे मोटर म्हणून. ओके. या गाडीची डिटेल्स सांगा. ही गाडी 2012ची गाडी आहे, सिंगल ओनर गाडी आहे, सॉरी सेकंड ओनर गाडी आहे. ZX आहे, टॉप मॉडेल गाडी आहे, आउटसाइड फिटेड सीएनजी गाडी आहे. ओके. 4,75,000 रुपये घेऊन या. 2012ची सीएनजी गाडी तुम्ही 4,75,000 रुपयाला घेऊन जाऊ शकता. ओके. आता आपण तुम्हाला एक लास्ट गाडी दाखवतोय, शेवरलेटची गाडी. या गाडीवर फायनान्सचा ऑप्शन नाही आहे, पण हे नक्की आहे ह्यांच्याकडनं ह्या गाडीचा मी एकदम बॉटम प्राइस घेणार आहे. ही गाडी आपल्याला द्यायची आहे 2,90,000 रुपये घेऊन या. तुम्ही ही गाडी घेऊन जाऊ शकता 2,90,000 ला. 2011ची गाडी आहे, सिंगल ओनर गाडी आहे, तवेरा गाडी आहे, 9-सीटर गाडी आहे. ओके. डिझेल गाडी आहे, खूप गाडी गावा साईडला खूप गाडी चाललेली गाडी. एकदा इंटिरियर दाखव भाऊ, आणि त्याच्यानंतर आम्ही थोडं यशवंत भाऊ कडे बोलणार आहे, यांच्याकडे जे गाड्या अवेलेबल ते किती डाऊन पेमेंट मध्ये भेटणार आहे हे सर्व आम्ही बोलणार. पण याचा पहिले इंटिरियर बघा, 3,00,000 तुम्हाला भेटणार आहे गाडी. एक नंबर कंडिशनची गाडी आहे. जर तुम्हाला कोणती पण कार घ्यायची असेल ना, स्क्रीनवरती नंबर चालत असेल, डायरेक्टली यशवंत भाऊला कॉन्टॅक्ट करा. आता आपण यशवंत भाऊशी बोलूया, यांच्याकडे ज्या गाड्या अवेलेबल आहेत, मिनिमम काय डाऊन पेमेंटमध्ये इकडं कोण गाडी घेऊ शकतोय, आणि मिनिमम स्टार्टिंग प्राईस काय असतात त्यांच्याकडे. हे मिनिमम स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे 1,60,000 रुपयाला गाडी आहे. डिझेल गाडी आहे, फोर्ड फिगोची गाडी आहे. ओके. 1,60,000 रुपये घेऊन फोर्ड फिगो घेऊन जावा. आणि मिनिमम 1,90,000 रुपयाला स्विफ्ट पण गाडी आहे, ती पेट्रोल गाडी आहे. आणि डाऊन पेमेंट टॉप मॉडेल आहे. डाऊन पेमेंट कमीत कमी 50,000 रुपये डाऊन पेमेंट करा. डिपेंड तुमच्या पेपर वरती अवलंबून आहे, डिपेंड तुमच्या सिबिल वरती अवलंबून आहे. ओके. जर कोणाला पुन्हा बोलतोय कोणती पण गाडी घ्यायची असेल ना, स्क्रीन वरती नंबर चालत असेल, यशवंत भाऊला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. यशवंत भाऊ, जर आपला कोण सबस्क्राइबर येतोय, स्पेशल प्राइस द्यायचा. नक्कीच नक्कीच, तुम्ही गाडी घ्या नाही तर नका घेऊ, पण राधे मोटरला एकदा तरी तुम्ही व्हिजिट करा. माझ्याकडे तुम्हाला नॉन ऍक्सिडेंटल गाड्या भेटतील, 200% गॅरंटी भेटेल तुम्हाला नॉन ऍक्सिडेंटल गाड्या. जर एक एक्झाम्पल फक्त, जर ऍक्सिडेंटल जर कोणाला करून दाखवलं का गाडी ऍक्सिडेंटल, ऍक्सिडेंटल गाडी असेल दाखवा मला, तुम्हाला डबल प्राइसिंग मध्ये डबल तुम्हाला डबल पैसे देईन त्या गाडी. अजून काय पाहिजे, ऑन व्हिडिओ मध्ये बोलतायत तर तुम्ही ट्रस्ट करूच शकता. आणि जर अजून पण तुम्ही व्हिडिओला लाईक नाही केलं असेल तर आठवण व्हिडिओला लाईक करा.